एका शहरात एक परिवार राहत होता। त्या परिवारात फक्त तीनच लोक होते, नवरा बायको आणि त्यांची 5 महिन्यांची मुलगी। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात लॉकडाऊन होता। या गरीब परिवारात आई नर्स होती आणि छोट्याशा दवाखान्यात काम करत होती। वडील एक मजदूर, कसंबसं आयुष्य निघत होतं। अचानक माहिती झालं, रुग्णांची सेवा करता करता या नर्सला देखील या व्हायरसचं इन्फेक्शन झालं, यामुळे तिला तातडीनं दवाखान्यात दाखल करण्यात आलं। जेव्हा ही बातमी घरी आली तर खूप चिंता वाटू लागली। नर्सचं नाव होतं ज्योती, नवऱ्याचं नाव रमेश आणि त्यांच्या मुलीचं नाव होतं स्वाती। ज्योतीनं आपल्या मुलीचा चेहरा पण 1 महिन्यापासून पाहिला नव्हता। एवढ्या छोट्या वयात शिशूला तर फक्त आईचं दूध पाजलं जातं, पण इथे या परिस्थितीत ते शक्य नव्हतं। गायीचं दूध शक्य होतं, यामुळे रमेश आपल्या मुलीसाठी जवळपासच्या ठिकाणाहून कशी वशी व्यवस्था करत होता। पण 5 दिवसानंतर कोठूनही दूध मिळत नव्हतं। रमेश अत्यंत चिंतेत होता। हा विचार करत की मी तर उपाशी राहू शकेल, पण 5 महिन्याच्या मुलीला कसं उपाशी ठेवू शकेल। एक दिवस तर कसा बसा निघाला, पण दुसऱ्या दिवशी आपल्या मुलीला झोपवून पूर्ण खबरदारी सोबत तो घरातून निघाला आणि अनेक दरवाजे ठोठावले, पण कुठेही दूध मिळालं नाही। तो इकडे तिकडे भटकतच होता की समोर त्याला एक 5-स्टार हॉटेल दिसलं। आत फक्त मालक आणि कर्मचारी होते, प्रवेश तर कोणालाही नव्हता। त्यानं बाहेरूनच आवाज दिला, साहेब माझी मुलगी 5 महिन्यांची आहे, तिला दूध पाजायचंय, जर तुमच्याकडे असेल तर कृपया करून द्या। हॉटेल मालकानं सुरुवातीला नकार दिला। तो बोलला, भैया माझ्याकडे देण्यासाठी काही नाहीये आणि तुम्ही पण बाहेर नका निघू, घरी जावा। कदाचित त्याला विश्वास बसत नव्हता। मग रमेशनं स्वातीचा फोटो दाखवला आणि पूर्ण गोष्ट सांगितली। मालक बोलला, दूध तर आहे पण 150 रुपये लागतील। रमेश जवळ फक्त 200 रुपये होते आणि माहित नाही त्या पैशात त्याला अजून किती दिवस भागवायचं होतं। त्यानं विचार केला, सध्यापुरतं आज दूध मिळालं तर मोठी गोष्ट आहे, उद्याचा उद्या बघ। एक दिवस कसा वसा निघाला, पूर्ण रात्र झोप नाही आली, कारण आता घरात फक्त 50 रुपये आणि घरात खाण्यापिण्यासाठी काहीच उरलं नव्हतं, करावं तरी काय। दुसऱ्या दिवशी आपल्या मुलीला झोपवून पूर्ण खबरदारी सोबत पुन्हा दुधाच्या शोधात निघाला। खूप प्रयत्न केला पण काही नाही मिळालं। शेवटी त्याच 5-स्टार हॉटेलचा दरवाजा ठोठावला, मग मालक बाहेर आला। यावेळी रमेश बोलला, साहेब माझ्याजवळ फक्त 50 रुपये आहेत, कृपया करून दूध द्या। मालकानं फटकार देऊन काही न देता त्याला हकलून लावलं। रमेश हताश होऊन तिथून निघून गेला। रस्त्यावर चालत असताना देवाकडे प्रार्थना करतो की हे देवा, आज एक बाप तुझ्या जवळ भीक मागतोय, स्वतःसाठी नाही तर आपल्या मुलीसाठी। रस्त्यात त्यानं पाहिलं की एक छोटं चहा बिस्किटचं दुकान उघडं होतं। धावत तिथे पोहोचला आणि पाहिलं की काही पोलीसवाले तिथे चहा पित आहेत। सुरुवातीला तर त्याला भीती वाटली की लॉकडाऊन मध्ये बाहेर निघालो, मार नको बसायला, आणि जर ताब्यात घेतलं तर घरी मुलगी एकटी आहे। पण तरीही हिम्मत करून गेला आणि बोलला, साहेब मला मदत पाहिजे। चहावाला बोलला, भैया लॉकडाऊन मध्ये नाही निघायला पाहिजे बाहेर, तुम्हाला माहित नाही का। रमेश बोलला, भैया मला थोडं दूध पाहिजे होतं, यामुळे इकडे तिकडे भटकतोय। चहावाला बोलला, हे बघ भैया, ही चहा फक्त पोलिसांसाठी बनतीये, हे दिवस रात्र आपली सेवा करतायत, यामुळं सर्व नियमांचं पालन करत यांना चहा पाजतोय, बाकी कुणालाही इथं प्रवेश नाही। डोळ्यातील पाण्यासोबत रमेश बोलला, भैया एक बाप तुमच्या सर्वांकडे भीक मागतोय, माझी 5 महिन्यांची मुलगी घरी एकटी असते, तिची आई नर्स आहे आणि तिला पण व्हायरसचं इन्फेक्शन झालंय, यामुळे तिला दवाखान्यात दाखल केलंय, मुलीला दूध पाजायलाही कोणी नाही। एवढा ऐकताच चहावाल्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तिथं जे पोलीसवाले चहा पित होते सगळेच्या सगळे उठून उभे राहिले। चहावाला पोलिसांना बोलला, साहेब तुम्हाला जी ऍक्शन घ्यायची आहे, केस करायची आहे, माझ्यावर करा, याला जाऊ द्या। पोलीसवाले बघत होते आणि इकडे चहावाल्यानं फटाफट 2 लिटर दूध पॅक केलं आणि रमेशच्या हातात दिलं। रमेश बोलला, भैया माझ्याजवळ फक्त 50 रुपये आहेत, हे घ्या, नंतर जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी देईल। चहावाल्यानं विचारलं, फक्त 50 रुपये, म्हणजे तू तर जेवणही केलं नशीब। रमेश डोळ्यातून अश्रू वाहला। चहावाल्यानं लगेच बिस्किटासोबत खायचं काही सामान दिलं आणि बोलला, जा हे घेऊन जा आणि आता घराच्या बाहेर निघू नकोस, आणि हो जेव्हा हे दूध संपून जाईल तेव्हा फोन कर, मी द्यायला येईल। रमेश आभार व्यक्त करून निघाला, तर पोलीसवाल्यांनी त्याला अडवलं आणि बोलले, थांब एक मिनिट, तू लॉकडाऊनचा नियम मोडलायस, असंच नाही जाऊ देणार। पोलीसवाला आपल्या पोलीस जीप मधून काहीतरी घेऊन आला
रमेशला वाटलं कदाचित केस फाईल करत आहेत, पण असं नव्हतं. पोलीसवाल्यानं आपल्या पाकिटातून 500 रुपये काढले आणि रमेशच्या हातात ठेवले आणि बोलला, ठेव, कामाला येते. रमेशला विश्वास बसत नव्हता की हे त्याच्या सोबत काय होतं. रमेश पुन्हा चहावाल्याला बोलला की कृपया करून तुम्ही हे 50 रुपये तरी घ्या. चहावाला बोलला, हे दूध तुझ्या 5 महिन्यांच्या मुलीसाठी आहे, ती तर देवाचं स्वरूप आहे आणि देवाला दूध पाजायची संधी पुन्हा पुन्हा नाही येत. हे पुण्य मला कमवू दे. तेवढ्यात पोलीसवाला बोलला, आता घरातून बाहेर नको निघू. 2 दिवसानंतर जेव्हा दूध संपून जाईल तर हे घे, माझा फोन नंबर घे, तेव्हा फोन कर, मी द्यायला येईन. पोलीसवाला बोलला, तुमच्या बायकोच्या पुढं तर आम्ही कोणीच नाही, ती खरंच एक योद्धा आहे. रमेश मनातल्या मनातच विचार करत होता की कोण बोलतं, देव दिसत नाही, हे जे मदत करतायत ना ते माणसाच्या रूपात देवच आहेत. रमेश घरी पोहोचला आणि आनंदाच्या अश्रूंसोबत आपल्या मुलीला दूध पाजलं. मित्रांनो, आता तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे, खरोखर श्रीमंत कोण होतं? 5-स्टार हॉटेलचा मालक की तो चहावाला आणि आपले कार्य निभावणारे पोलीसवाले? विचार करा आणि आपल्या मनापासून या प्रश्नाचं उत्तर द्या. जोपर्यंत शक्य असेल कुण्या गरजवंताची मदत नक्की करा. आभार माना, देवानं तुम्हाला देणाऱ्यामध्ये ठेवलंय, मागणाऱ्यांमध्ये नाही. मित्रांनो, या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.